नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एग्जाम गुरु या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल वर। आज तब्बल 5 वर्षानंतर अतिशय महत्वाची जाहिरात आलेली आहे। जाहिरात आहे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयामार्फत। नीट बघा, इथं पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक गट क या पदांची ही जाहिरात आहे। जाहिरात एकूण 30 पानांची एकदम ऑफिशियल जाहिरात आहे। आपल्याला डिटेल मध्ये बघायची आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक बारीक मुद्दा आपल्याला या व्हिडिओ मध्ये डिस्कस करायचा आहे। नीट बघा, पुरवठा निरीक्षक गट क आणि उच्चस्तर लिपिक गट क या दोन पदांची ही जाहिरात आहे। यामध्ये त्यांनी वेतन श्रेणी देखील दिली आहे। पुरवठा निरीक्षक साठी त्यांनी पगार दिला 29,200 ते 92,300 एवढा रगड पगार असणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता वगैरे बाकीचे अलाउन्सेस देखील याच्या व्यतिरिक्त मिळणार आहेत। शिवाय उच्चस्तर लिपिक साठी बघा, 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार आहे। आता त्यांनी काय केलं, पुरवठा निरीक्षकच्या जागांच्या विभागवार दिलेल्या आहेत। यामध्ये बघा, कोकण विभागाला 47 आहेत, पुणे विभाग 82, नाशिक 49, छत्रपती संभाजीनगर 88, अमरावती 35, नागपूर 23, अशा एकूण पुरवठा निरीक्षकच्या जागा आहेत टोटल 324 आणि उच्चस्तर लिपिक गट क च्या जागा आहेत 21, अशी टोटल ही 345 पदांची जाहिरात आज यांनी दिलेली आहे। आता पुढे त्यांनी काय दिले नीट बघा, याच्यामध्ये काही बाकीचे छोटे छोटे नियम दिले, ते तुम्ही ऍडमध्ये पाहून घ्या। नंतर आपल्याला महत्वाचे मुद्दे बघू। यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। यामध्ये बघा, भारताचा नागरिक असला पाहिजे। आता वयोमर्यादा, यांनी एकंदरीत सर्व पदासाठी वयोमर्यादा, जी किमान वयोमर्यादा दिलेली आहे, ती दिलेली 18 वर्ष। म्हणजे 18 वर्ष वय तुमचं मिनिमम पाहिजे। मॅक्झिमम बघा, कमाल वयोमर्यादा अ राखीव, जे जनरलसाठी दिले 38 आणि मागासवर्गीयसाठी दिली 43। खेळाडूंसाठी अ राखीव 43, मागासवर्गीय 43, माजी सैनिकसाठी यांनी 45 दिलेली आहे आणि मग बाकी अनाथसाठी 43 एवढी ही वयोमर्यादा असणार आहे। फॉर्म उद्या 13 डिसेंबर पासून ही फॉर्म भरायला सुरुवात होईल। यामध्ये नंतर पुढे काय दिलंय त्यांनी बघा, शैक्षणिक अर्हता। आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय दिला नीट बघा, सगळ्यांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, की किमान तो ग्रॅज्युएट असला पाहिजे, ही दिली पात्रता। पण एक महत्वाचा मुद्दा काय सांगितला याच्यामध्ये, की अन्न पुरवठा जो पुरवठा निरीक्षक पद आहे, याच्यामध्ये अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान। आता समजा पुरवठा निरीक्षक पद आहे, ठीक आहे, यासाठी फॉर्म भरलाय, दोन विद्यार्थी आहेत, दोन विद्यार्थ्यांना जर समान मार्क असतील तर अशा वेळेस पुरवठा निरीक्षक साठी त्यांनी प्रिफरन्स कुणाला देणार आहेत, तर पुरवठा निरीक्षक साठी प्रिफरन्स देणार आहे ज्याकडे अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या पदाची जर एखादी डिग्री असेल त्यालाच याच्यामध्ये काय देणार आहे, ते प्राधान्य देणार आहेत। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। यामध्ये आणखी दिलंय की मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक पाहिजे। आता राहिला विषय की सिलॅबस, 2018 जो सिलॅबस होता तोच त्यांनी यावर्षी देखील ॲज इट इज ठेवलेला आहे। सिलॅबस मध्ये काहीही बदल केलेला नाही। नीट बघा, 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, हे 4 विषय असतील। प्रत्येकाची प्रश्न संख्या असणार आहे 25, गुण असणार आहे 200 आणि 2 तासाचा कालावधी असणार आहे, MCQ बेस असणार आहे। म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण, म्हणजे किती रे, टोटल 100 प्रश्न आणि 200 मार्क असे ही परीक्षा असणार आहे। 2 तासाचा तुम्हाला कालावधी असणार आहे, MCQ बेस पेपर असणार आहे। यानंतर बघा, यांनी काय केलंय, मराठी आणि इंग्रजीसाठी त्यांनी जो शैक्षणिक दर्जा दिलेला आहे आपला प्रश्न, ते दिलाय 12वीचा दर्जा दिलाय, आणि सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित साठी त्यांनी दिलेला आहे 5वीचा दर्जा। ठीक आहे, तर हा झाला आपला सिलॅबस। 4 विषय असतील, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित। प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न, 50 मार्क, याप्रमाणे 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। आता पुढे काय त्यांनी दिलं आपण बघूया, की हा इंग्रजी विषयाची इंग्रजी भाषेतून होईल, ठीक आहे, मराठी विषयाची मराठी भाषेतून होईल, आणि सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीचे जे काही विषय आहेत याचा जो काही प्रश्न आहे हा तुम्हाला 2 भाषेमधून असणार आहे, एक मराठी आणि हा एक इंग्लिश, म्हणजे बायलिंग्वल असणार आहे या 2 विषयांचा। आता एक खास मुद्दा काय दिलाय नीट लक्षात घ्या, इथे त्यांनी छोटा पॉइंट दिलाय, की गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान
45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। म्हणजे हा जो पेपर आहे हा पेपर आहे 200 मार्काचा। आता तुम्हाला जर फायनल मेरिट लिस्ट मध्ये जायचं असेल, तुमचा जर विचार फायनल मेरिट लिस्ट साठी करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला 45% गुण म्हणजे कमीत कमी 200 पैकी 90 गुण तुम्ही घ्यायलाच पाहिजेत। आणि जर तुम्ही 90 गुण घेतले नाही तर मात्र तुमचा फायनल मेरिट लिस्ट साठी विचार केला जाणार नाही। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे। यापुढे बघू आपण यांनी दिले थोडं परीक्षेचे अर्ज करण्याची पद्धत वगैरे, या गोष्टी एकदा व्यवस्थित ऍड मध्ये पाहून घ्या। नंतर पुढे काय दिलंय, परीक्षे शुल्क। आता जे पद्धतीने बघा, अ राखीव जनरल साठी त्यांनी दिले 1000, मागासवर्गीय आणि बाकी अनाथ असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी दिले 900 रुपये परीक्षा शुल्क, आणि खास गोष्ट जे माजी सैनिक असणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी परीक्षा शुल्क दिलेलं नाहीये। म्हणजे फ्री मध्ये माजी सैनिक ही परीक्षा देऊ शकतात। आता बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी किती दिलाय, आज आहे 12 डिसेंबर, म्हणजे उद्यापासून 13 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तुमचं जे काही हॉल तिकीट आहे हे 7 दिवस अगोदर तुम्हाला काय होणार आहे, 7 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे उद्यापासूनच तुम्हाला पटपट फॉर्म भरायला सुरुवात करावी लागेल, कारण शेवटी शेवटी मग पुन्हा साईट हँग होणं वगैरे ह्या गोष्टींचा मुलांना सामना करावा लागतो। त्यासाठी पटकन उद्यापासूनच तुम्ही फॉर्म भरायला लवकरात लवकर सुरुवात करा। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, विभागाचा पसंतीक्रम सादर करणे। तुम्हाला 6 विभाग दिलेले आहेत पुरवठा आणि रिक्षक साठी, या 6 विभागापैकी कोणत्या विभागामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हा अधिकार तुमचा आहे। तुम्ही विभाग निवडू शकता, पण पुरवठा निरीक्षक एक मोठी कॅटेगरी, याच्यामध्ये पदं कोणते कोणते नीट बघा। आता इथं त्यांनी दिलेले हे बघा, हा पुरवठा निरीक्षक, पुन्हा गोदाम व्यवस्थापक, पुन्हा श्रेणी 2 धान्य खरेदी निरीक्षक, अव्वल कारकून पुरवठा, हे पोस्ट असतील। मग आता काय माहिती का, तुम्ही 6 विभाग आहेत, 6 विभाग निवडण्याचा अधिकार तुम्हाला आहे। मग नंतर फायनल तुम्ही 90 मार्क घेतले, तुमचा गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश झाला, नंतर तुमची जर फायनल निवड झाली त्यानंतर हे जे काही पद आहेत, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक, श्रेणी 2 धान्य खरेदी निरीक्षक आणि अव्वल कारकून पुरवठा, यापैकी तुम्हाला कोणत्या पदावर नियुक्ती द्यायची याचा अधिकार या विभागाचा असणार आहे। म्हणजे तुम्हाला जर यातलं एखादं पद आवडायले आणि तुम्ही म्हणले की नाही नाही सर आम्हाला हे पद पाहिजे, त्या अधिकार तुम्हाला नाही। हा सर्वस्वी अधिकार विभागाचा असणार आहे। त्यामुळे तुम्हाला विभाग निवडण्याचा अधिकार आहे, तुम्हाला पोस्ट निवडण्याचा अधिकार नाही। ही महत्वाची गोष्ट इथं समजून घ्या। नंतर बघू आपण त्यांनी पुढे काय दिले या जाहिरातीमध्ये। हा हे बघा, प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला 7 दिवस अगोदर मिळणार आहे। कोणत्या वेबसाईटवर मिळणार आहे हे त्यांनी वेबसाईट दिली, किंवा mahafood.gov.in या वेबसाईटवर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला याचं काय भेटणार आहे, प्रवेश प्रमाणपत्र मिळणार आहे। नंतर पुढे काय काय दिले, हा नंतर पुन्हा प्रत्येक विभागामध्ये त्या विभागामधलं जे जे काही आरक्षण आहे हे डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते व्यवस्थित एकदा जाहिरातीमध्ये पाहून घ्या। बघूया आपण पुढे काय काय दिले त्यांनी। हा इथे एक महत्वाचा मुद्दा काय दिलाय बघा, आता जे दिव्यांग आहेत, दिव्यांगासाठी त्यांनी अट दिली की कमीत यांचं 40% असलं पाहिजे, 40% दिव्यांग असलं पाहिजे, तरच तुमचं प्रमाणपत्र तिथं ग्राह्य धरलं जाईल, अन्यथा ग्राह्य धरलं जाणार नाही। मग दिव्यांगत्वाचे जे काही उपप्रकार आहेत की तुम्ही कोणत्या उपप्रकार असल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जाणार आहे, हे इथं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे, ते एकदा ॲडमध्ये व्यवस्थित पाहून घ्या। नंतर बघा, आता दिलेला आहे अभ्यासक्रमाचा तपशील। आपण बघितले 4 विषय, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता व अंकगणित। यामध्ये बघा, आता मराठी भाषेचे 25 प्रश्न आहेत। काय काय अभ्यासक्रम दिलाय, यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह असतील, वाक्यरचना, व्याकरण, मनी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, आणि उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, अशा पद्धतीने तुमचा असणार आहे मराठी विषयाचा अभ्यासक्रम। दुसरा विषय इंग्रजी भाषा, याचे देखील 25 प्रश्न आणि 50 मार्क असतील। मग याचा सिलेबस काय, कॉमन ओकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज। आता याच्या आधी ज्या काही एक्झाम दिल्या, तलाठी एक्झाम जी घेतली ती TCSनी घेतली, तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल, TCSनी एकाही शिपला पॅसेज दिला नाही।
मात्र आयबीपीएस ही एग्जाम घेणार आहे, त्यामुळे आयबीपीएस ने इथं स्पेशली नमूद केले की कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज याचा देखील इंग्रजी याच्यामध्ये समावेश असेल. नंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण याचा काय काय सिलेबस आहे, चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, नंतर नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल, त्यानंतर अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान मध्ये दिले भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, एवढा हा डिटेल मध्ये यांनी याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. याशिवाय आपला चौथा सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित. बुद्धिमत्ता चाचणी मध्ये यांनी काय दिले, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न, आणि अंकगणित मध्ये दिले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. अशा पद्धतीने त्यांनी सिलेबस देखील आपल्याला व्यवस्थित पद्धतीने दिलेला आहे. प्रत्येक विषयाला 25 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा असेल. या 200 पैकी तुम्हाला कमीत कमी 90 मार्क घेणं आवश्यक आहे जर तुमचा विचार अंतिम निवड यादीमध्ये व्हायचा असेल तर. पुढे बघू आपण काय काय दिले यांनी. हा आता बघा परीक्षा केंद्र दिलेले आहेत की कोणत्या विभागामध्ये कोणते कोणते परीक्षा केंद्र असतील. कोकण विभागामध्ये त्यांनी कोणते कोणते दिलेत, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, एवढे 3 सेंटर त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही बघा पुणे, पुण्यामध्ये दिलंय पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, ठीक आहे. नाशिकमध्ये काय दिले, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे. औरंगाबादमध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर. अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ. नागपूरमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. असे एकूण 22 सेंटर दिलेले आहेत. या 22 सेंटर पैकी तुम्ही व्यवस्थित सेंटर निवडा. बघू आपण पुढे काय दिले आणखी. पुढे बघा महत्वाची महत्वाची माहिती आपण बघू याच्यामध्ये. हा अशा पद्धतीने तुम्हाला हस्तलिखित घोषणा इथं तिथं फॉर्म भरताना तुम्हाला द्यायची आहे. यानंतर बघा आणखी काय काय दिले बघू आपण, महत्वाची महत्वाची माहिती बघू याच्यामध्ये. हा सगळ्या कागदपत्रांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. एकदा व्यवस्थित सर्वच्या सर्व कागदपत्र तुम्ही पाहून घ्या, यामधले कुठलेही कागदपत्र मिस व्हायला नको, नाहीतर पुन्हा ऐनवेळेला प्रॉब्लेम येईल. यामध्ये स्वयं घोषणापत्र जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते पाहिजे. नंतर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC 10वीची तुमची सनद तुम्हाला आवश्यक आहे. नंतर वयाचा पुरावा, याला देखील काय SSC 10वीचं प्रमाणपत्र पाहिजे. शैक्षणिक अर्हता पुरावा म्हणजे तुमच्या डिग्रीचं डॉक्युमेंट पाहिजे. जर तुम्ही कास्ट मधून असाल तर जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे. नंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असाल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिलेअर पाहिजे. म्हणजे जर तुमचं आउटडेटेड झालेलं नॉन क्रिमिलेअर असेल तर पटकन ते काढून घ्या, कारण ज्या दिवशी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 31 डिसेंबरला वैध असणारं नॉन क्रिमिलेअर तुम्हाला लागणार आहे. मग बाकी दिव्यांगांसाठीचे बाकीचे सर्व हे प्रमाणपत्र यांनी दिलेले आहेत. खास गोष्ट MSCIT समकक्ष प्रमाणपत्र, एकतर MSCIT पाहिजे किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. ही सर्व यांनी कागदपत्रांची लिस्ट यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. पुढे बघू आपण. ओके झाली, एवढीच ही बातमी आहे. तर चला आपण यामध्ये बघितली ही जाहिरात आली आहे. जाहिरात 2018 नंतर आली आहे, म्हणजे तब्बल 5 वर्षानंतर आलेली आहे. सगळ्यात महत्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी. आपण आता काय करा, पटकन जाऊन उद्यापासून 13 डिसेंबरपासून हे फॉर्म सुरू होणार आहेत. शेवटची तारीख असणार आहे 31, जनरलसाठी असणार आहे 1000 फीस, कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे 900, आणि माजी सैनिकांसाठी एकदम माफ असणार आहे. तर ही डिटेलमध्ये ॲड आहे. यामध्ये काही छोटे छोटे मुद्दे ते आपण व्यवस्थित पद्धतीने बघितलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखी जे काही अपडेट आम्ही या एक्झामबद्दल तुम्हाला देऊ, ते अपडेटसाठी तुम्ही कनेक्ट राहण्यासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे एक्झाम गुरु, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहोत. आणि लवकरात लवकर आपण एक्झाम गुरु या ॲपवर या संदर्भात बॅच देखील सुरू करणार आहोत. या बॅचची अनाउन्समेंट घेऊन सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊ. तर चला 5 वर्षानंतर आलेल्या या संधीचा फायदा घ्या, लवकरात लवकर फॉर्म भरा, व्यवस्थित अभ्यास करा आणि अन्न पुरवठा विभागामध्ये लवकरात लवकर जॉईन व्हा. चलो थँक्यू.